नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये दंडगोलाच्या घनफळाचा व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा अभ्यास करू. थॉमस, हे बघ, आता हे पापड या प्रकारच्या दंडगोलाकार सिलेंड्रिकल डब्यांमध्ये उत्पादित केले जात आहेत. चल आपण आता एक खेळ खेळूयात. जर तू मला हे सांगू शकलास की या डब्यात किती पापड जागा घेत आहेत, तर मी तुला चॉकलेट देईन. आणि जर तू याचे उत्तर देऊ शकला नाहीस, तर तू मला एक चॉकलेट द्यायचं. ठीक आहे, मी हरलो. आपण याचे उत्तर कसं काय शोधू शकतो? याचे उत्तर तर आपण गणिताद्वारे शोधू शकतो. याचा अर्थ ही गणिताची वेळ आहे. बट थॉमस, समजा या दंडगोलाकार डब्यांची उंची h आहे आणि याचा पाया आणि वरच्या पृष्ठभागांची त्रिज्या r अशी आहे, जी प्रत्येक पापडाच्या त्रिज्येच्या समान आहे. आता तू मला सांगू शकतोस का या डब्यात किती पापड ठेवू शकतो ते? जर आपण पापडांची उंची, जी की नाहीच्या बरोबर आहे, ती एक एकक समजून आपण हे म्हणू शकतो की डब्याची उंची ही एकूण पापडाच्या संख्येइतकीच आहे. अगदी बरोबर. आणि थॉमस, हे तुला तर माहितीच आहे की जितकी जागा हे पापड या दंडगोलाकार सिलेंड्रिकल डब्यांमध्ये घेतात, ती या डब्याच्या क्षमते इतकी, कॅपॅसिटी इतकीच आहे. आता सांग, एक पापड या डब्यामध्ये किती जागा घेतो? एक पापड या डब्यामध्ये जितकी जागा घेतो, ते त्याच्या क्षेत्रफळा इतकेच आहे. जर आपण पापडाची उंची, जी की नाहीच्या बरोबर आहे, ती जर नजरेआड घातली, तर पापड एक वर्तुळ आहे आणि त्याची त्रिज्या आर आहे. शाबास थॉमस. आता फक्त आपल्याला एक पापडाच्या क्षेत्रफळाला एकूण पापडाच्या संख्येने गुणले की आपण शोधू शकतो की सर्व पापड या दंडगोलाकार डब्यात किती जागा घेतील. मानस, बघ, डब्याने व्यापलेली जागा त्याच्या घनफळाच्या व्हॉल्यूम बरोबरच आहे आणि एकूण पापडाने व्यापलेली जागा डब्याच्या क्षमते इतकी, कॅपॅसिटी की आहे. आता जर डब्याची जाडी नाहीच्या बरोबर असल्याने आपण हे म्हणू शकतो की डब्याच्या आत एकूण पापडाने व्यापलेली जागा ही डब्याची क्षमता, कॅपॅसिटी, डब्याने व्यापलेली जागा किंवा घनफळाच्या व्हॉल्यूम बरोबरच आहे. बरोबर की नाही रे? दुसऱ्या शब्दात, या डब्याची क्षमता, कॅपॅसिटी, या डब्याच्या घनफळा इतकी, व्हॉल्यूम इतकीच आहे. अगदी बरोबर. आता आपण काळजीपूर्वक पाहिलं तर कळलं की पापडाचे क्षेत्रफळ तर या डब्याच्या पायाच्या क्षेत्रफळा इतकेच आहे. याप्रमाणे आपण दंडगोलाच्या घनफळाचे सूत्र त्याचा पाया आणि उंचीच्या गुणाकाराच्या रूपात देखील अगदी लिहू शकतो. हा, चला आता मी लगेच माझ्या गणिताच्या सूत्रांच्या वहीमध्ये हे सगळं लिहून घेतो. प्रत्येक पापडाची त्रिज्या 4 सेंटीमीटर आहे आणि डब्याची उंची 14 सेंटीमीटर आहे. आणि जसे की आपण आधी पाहिले की एकूण पापडांनी व्यापलेली जागा ही डब्याची क्षमता, कॅपॅसिटी आहे. आता डब्याची जाडी नाहीच्या बरोबर आहे, म्हणून आपण हे म्हणू शकतो की डब्याच्या मध्ये एकूण पापडांनी व्यापलेली जागा ह्या डब्याची क्षमता, कॅपॅसिटीने डब्याने व्यापलेली जागा ही त्याच्या घनफळाच्या व्हॉल्यूम बरोबर आहे. दुसऱ्या शब्दात, या डब्याची क्षमता, कॅपॅसिटी,
या डब्याच्या घनफळा इतकी व्हॉल्यूम इतकी आहे। चला मी ह्या संख्यांना दंड गोलाच्या घनफळाच्या सूत्रामध्ये लिहून याचे उत्तर काढतो। या प्रकारे सोडवल्यावर आपल्याला समजले की सगळे पापड डब्यांमध्ये 704 घन सेंटीमीटर इतकी जागा घेतात। दुसऱ्या शब्दात या दंडगोलाकार डब्याची क्षमता कॅपॅसिटी 704 घन सेंटीमीटर इतकी आहे आणि या डब्याची क्षमता कॅपॅसिटी डब्याच्या घनफळाच्या व्हॉल्यूम बरोबरच आहे। तर आपण असे म्हणू शकतो की डब्याचे घनफळ व्हॉल्यूम 704 घन सेंटीमीटर आहे। चल थॉमस, आता आपण आपल्या दुनियेमध्ये परत जाऊ। तुला माझ्यासाठी चॉकलेट पण घ्यायचंय ना? या व्हिडिओ मध्ये आज आपण दंडगोलाची क्षमता कॅपॅसिटी ऑफ सिलेंडर आणि घनफळाचा व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा अभ्यास केला। आपण शिकलो दंडगोलाचे घनफळ काय असते ते, दोन दंडगोलाचे घनफळ कसे शोधावे। पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण यावर आधारित काही मनोरंजक उदाहरणे पाहूयात।